स्वागत आहे आपण पाहत आहात इन्स्पायरिंग यू हे चॅनल. इयत्ता 11वीचे ब्लॉग रायटिंग स्किलवरचे व्हिडिओज आपण बनवायला सुरू केलेत. त्यातला ब्लॉग रायटिंगचे आईस ब्रेकर्स आज आपण शिकणार आहोत. ब्लॉग रायटिंग म्हणजे काय याच्यावरचा लवकरच आणखी एक व्हिडिओ येणार आहे. ऑलरेडी एक व्हिडिओ ब्लॉग रायटिंगवर मी दिला आहे, तब्बल 12 मिनिटाचा व्हिडिओ तो आहे. याच्यामध्ये आय बटनमध्ये मी तुम्हाला कार्ड देतो, तुम्ही त्याच्यावरून ते पाहू शकता. शिवाय माझे 30 पेक्षा जास्त 11वीबद्दलचे व्हिडिओ आहेत. आपल्याला भेटत नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. चला तर मग सुरुवात करतो आहे आपण ब्लॉग रायटिंगला. इयत्ता 11वीचा आईस ब्रेकर्स ब्लॉग रायटिंग 3.2 पेज नंबर 101. इथे त्यांनी मास मीडियाचे एक्झाम्पल्स द्या असं आपल्याला म्हणलं आहे, तुम्हाला समोरवर स्क्रीनवर दिसत आहे. त्यांनी एक ऑलरेडी आपल्याला दिलं आहे, मास मीडिया न्यूजपेपर्स. मास मीडियाबद्दल आपण आधीच चर्चा केली, इथे फक्त आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करतो आहे. दुसऱ्या ब्लँकमध्ये लिहा न्यूज चॅनल, तिसऱ्या ब्लँकमध्ये लिहा रेडिओ, चौथ्या ब्लँकमध्ये लिहा मॅगझिन, पाचव्या ब्लँकमध्ये लिहा न्यूज पोर्टल्स, आणि तुम्हाला हवं असेल तर न्यूज ॲप्स. हे सुद्धा मास मीडियामध्ये काय होतात, कन्सिडर केले जातात. प्रश्नच असा आहे, अ ब्लॉग इज अ डिस्कशन ऑर इन्फॉर्मेशन वेबसाईट पब्लिश्ड ऑन द वर्ल्ड वाईड वेब. बिफोर ब्लॉग रायटिंग बिकम पॉप्युलर, पीपल यूज टू राईट देअर आर्टिकल्स थ्रू व्हेरियस मीडिया, डिस्कस इन पेअर्स व्हेरियस मास मीडिया अवेलेबल फॉर पीपल टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड कम्प्लीट द वेब गिवन बिलो. तर हा मास मीडियाबद्दल चर्चा करते. मास मीडिया वेगळा, सोशल मीडिया वेगळा, आणि ब्लॉग हा सोशल मीडियाचा एक भाग आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे त्यांनी आणखी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे. रायटिंग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग, डिमांडिंग अँड ल्युक्रेटिव्ह करिअर्स इन द वर्ल्ड. मॅच द प्रोफेशन इन टेबल ए विथ देअर डिस्क्रिप्शन इन टेबल बी अँड ऑल्सो वॉट दे आर कॉल्ड फ्रॉम टेबल सी. टेबल ए बी सी असे 3 टेबल आहेत आणि ह्या तिघांचंही आपल्याला काय करायचं आहे, मॅचिंग करायचं आहे. आता मी मॅचिंग करताना काय केलं तुम्हाला सांगतो. मी जो बी आहे त्याला रेफरन्स पॉईंट पकडला आहे आणि याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं की बीमध्ये डिस्क्रिप्शन दिलं आहे, राईट्स इन अ सायंटिफिक जर्नल्स, युनिव्हर्सिटी, मॅगझिन्स एटसेट्रा ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च. तर याचं प्रोफेशन आहे एमध्ये 4 नंबरला, त्याला म्हणायचं अकॅडमिक रायटिंग. आणि याला काय म्हणतात, हे सीमध्ये आहे एफ नंबरला, म्हणजे अकॅडमिक रायटर. म्हणजे बीचं ए मॅच आहे 4 आणि सी मॅच आहे एफ, म्हणून बीला लिहिलं मी 4F. तुम्हाला लक्षात येतं का, बघा मी बीला रेफरन्स पॉईंट केला आणि हे बीचं जे डिस्क्रिप्शन आहे ते 4 नंबरचं आहे. मग 4 नंबरला एमध्ये काय, बघा अकॅडमिक रायटिंग. आणि त्याला काय म्हणून ओळखतात, नोन ॲज, सीमध्ये ते आहे एफमध्ये, आणि मग एफमध्ये काय आहे, अकॅडमिक रायटर. त्याच्याच पुढं 7J 6C 2D आणि 10G. आता मी 10G परत सांगतो काय लिहिलं आहे. राईट्स फॉर थिएटर लाईक फिक्शन ऑर नॉन फिक्शन, याचं प्रोफेशन आहे 10 नंबरला. 10 नंबरला काय, बघा एमध्ये ड्रामा प्ले रायटिंग, आणि याचं याला काय म्हणून ओळखलं जातं, जीमध्ये. मग जी कुठे, बघा ड्रॅमॅटिस्ट ऑर प्ले राईट. आय होप की तुम्हाला हे मॅच मेकिंग लक्षात आले. काय केलं मी, बीलाच बीमध्ये एचा नंबर लिहिला आहे. आता फॉर एक्झाम्पल बीचं पहिलं आहे राईट सीन सायंटिफिक, तर त्याला एचा नंबर लिहिला आहे 4, म्हणजे अकॅडमिक रायटर, आणि तो नोन ॲज आहे एफ. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे मॅच मेकिंग करायचं आहे. तुम्ही आरामात तुमच्या नोटबुकमध्ये होमवर्कमध्ये करा. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे हा 1 ते 5चा होता आणि हा पुढं आहे 5, 6, 7, 8, 9, 10. याच्यामध्ये सुरुवातीला आहे राईट्स लिरिक्स सॉन्ग्स फॉर फिल्म्स प्ले एटसेट्रा. याचं आहे 3, ए प्रोफेशनमध्ये 3 काय, बघा सॉन्ग लिरिक रायटिंग. आणि याचं ईमध्ये ह्या नोन, सीमध्ये ह्याचा ई, बघा सॉन्ग रायटर लिरिसिस्ट. अशा पद्धतीने मग त्याच्या पुढं 1B 9H 5A आणि 8I. आता ह्यातले जे नंबर आहेत ते प्रोफेशन इंडिकेट्स करतात, तर ABCD आहे ते नोन ॲज इंडिकेट्स करतात. आणि बीमध्ये तर मी ते दिलं आहेच, त्याच्यामुळं तुम्हाला तिघांचंही मॅच मेकिंग करता येईल. हे थोडंसं डिफिकल्ट, कारण 3 कॉलम आपल्याला मॅच करायचे आहेत आणि त्यातला मधला बी हा मी काय केलं आहे, रेफरन्स पॉईंट म्हणून गृहीत धरलेला आहे. आपण माझ्या चॅनलवर देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या मी खूप आभारी आहे. त्याशिवाय आपल्या चॅनलवर क्वेश्चन टॅग, टेसेस, मॉडल ऑक्झिलरी, पार्ट्स ऑफ स्पीच,
असे अनेक कंटेंट आहेत, तुम्ही एकदा पहा. त्याचबरोबर माझ्या कम्युनिटी पेजला भेट द्या, कारण मला खूप साऱ्या लोकांच्या ह्या कमेंट्स आलेल्या आहेत की सर आम्हाला व्हिडिओज भेटत नाहीत. ऑलरेडी कोणीतरी एखादा व्हिडिओ पाहता, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही म्हणणार सर ब्लॉग रायटिंगवर आणखी व्हिडिओ बनवा. पण योगायोगानं तुम्ही हा एकच व्हिडिओ पाहताय तर तुम्ही माझ्या चॅनलच्या होमपेजला या आणि पहा, तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. हॅव अ गुड टाईम, हॅपी टाईम, ऑल द बेस्ट.